लागलेल्या आष्टी मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये दोन पक्ष आमने-सामने लढत आहेत, घड्याळ आणि कमळ चिन्ह आहे. विशेष म्हणजे ही लढत सुरुवातीला मैत्रीपूर्ण समजली जात होती, पण सुरेश धस यांचं म्हणणं आहे मैत्रीपूर्ण नाही तर ही शत्रुपूर्ण लढत आहे. अण्णा कशी लढत आहे नेमकी, हे पक्षाने कसं करून ठेवलंय सगळं? जो पक्ष आमच्या महायुतीतला माझ्या बरोबर लढतोय तो पक्ष माझ्या स्पर्धेतच नाही, त्याच्यामुळे त्या पक्षाबद्दल आता फार बोलणं उचित होणार नाही. माझ्या बरोबर लढत जी आहे ते आमच्याच पक्षाचे एक बंडखोर आहे, बंडखोरामध्ये आणि कमळामध्ये या ठिकाणी लढत होईल. त्याच्यामुळं महायुतीतला जो घटक ज्यांनी अचानकपणे ए बी फॉर्म दिलेला आहे, ते जे उमेदवार आहे आत्ता त्यांची परिस्थिती अशी आहे, कोणत्याही गावात गेलं मला वाटतं 4-5 लोक त्यांना जमा होत नाही. कोणत्या मोठ्या गावात जायचं म्हणलं तर बाकीकडच्या गावातली यात्रा गोळा करून त्या ठिकाणी आणावी लागते आणि त्या गावातले 4-2 लोक राहतात आणि बरे मग मागचे स्वतःच्याच गाडीतले उतरायचे आणि दाखवायचे आणि म्हणायचं की आम्हाला ह्या गावात बऱ्यापैकी पाठिंबा आहे. मात्र आपण जर बघितलं, तुम्ही वारंवार तुमच्या भाषणामध्ये रानडुकरांचा विषय बोलता, नेमकं काय ते नेमकं कशा पद्धतीचं इथलं, आणि त्यात बोलत असताना तुम्ही दुसरा पण विषय बोलता की माणसामध्ये देखील काही अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे? नाही, हे पहा, रानडुकराचा विषय आमच्या मतदारसंघामध्ये खूप मोठा आहे. वन्यजीवचं जवळपास 4,200 क्षेत्र हे आमच्या फक्त पाटोदा तालुक्यामध्ये आहे आणि आष्टी पाटोदा शिरोरचं वन विभागाचं वेगळं क्षेत्र, ते जे आहे ते अभयारण्याचं आहे. या देशातलं मयूर अभयारण्य संख्या फार कमी आहे, त्यातलं एक महत्त्वाचं मयूर अभयारण्य इथं आहे आणि थोडीशी दडायला जागा आहे. त्याच्यामध्ये ग्लॅरिसिडिया जातीचे विषारी असे झाडं आहे आणि या झाडामुळं दडणीला खूप मोठी संधी या ठिकाणी निर्माण झाली. पूर्वी कमी संख्येला असलेलं हे रान जनावर डुक्कर हे मोठ्या संख्येने वाढले. शेतकरी इतके वैतागलेले आहेत की शेती करायची का नाही, शेती पडीक ठेवायची का, कारण ते काही पेरलं तर काही खायला लागले. मात्र तुमचं जे आश्वासन होतं की मी आमदार झालो तर सगळ्या रानडुकरांचा बंदोबस्त करेल, हे चर्चेचा विषय ठरला. हे बघा, सगळ्या रानडुकरांचा बंदोबस्त तर करेलच, पण मानवामध्ये सुद्धा काही रान जनावरं आहेत, त्यांचा सुद्धा पक्काट बंदोबस्त करेल. म्हणजे कोण आमच्या आया बहिणींच्या वरती वक्रदृष्टी ठेवणारे, चुकीच्या पद्धतीने वागणारे अशी काही समाजातली प्रवृत्ती आहे, त्यांचा बंदोबस्त 100% मी करेल. लाडली बहीण योजना आहे ज्या योजनेसंदर्भात तुम्ही बोललात, ती योजना कुणी नेमकी राबवली आणि याच्यामध्ये अजितदादाकडून देखील प्लॅनिंग केली जाते की सांगितलं जातं अर्थकथेकडून पैसे दिले, नेमकी हे काय वस्तुस्थिती काय? नाही नाही, हे काय आहे की मुख्यमंत्री महोदयाच्या नावाने ही योजना चालू आहे, त्यांच्या नावानेच ही. परंतु जरी मुख्यमंत्र्यांच्या नावाने असली तरी तीनही पक्ष जे महायुतीमध्ये आहेत त्या सर्वांचं समर्थन या योजनेला आहे आणि मूलतः केंद्रीय कृषीमंत्री माननीय शिवराज सिंग चव्हाण साहेब हे या योजनेचे जनक आहे. मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात अगोदर त्यांनी ही योजना राबवली, यशस्वीपणे राबवली, आजही ती योजना चालू आहे. अशा प्रकारच्या इनोव्हेटिव्ह ज्या काही योजना झालेल्या आहेत, ज्या योजना भारतीय जनता पार्टीने लोकांच्यासाठी सांगितल्या, स्वतःच्या मॅनिफेस्टोमध्ये दिल्या, इथं तर मॅनिफेस्टोमध्ये द्यायची गरज नाही, अगोदरच मंजूर केल्या. पण ज्या ज्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे त्या त्या राज्यामध्ये ह्या योजना सुरळीतपणे चालू आहेत. परंतु काँग्रेस पक्षाने जे जे राज्यामध्ये अशा प्रकारचे काहीही आश्वासनं दिले, त्या उदाहरणार्थ शेजारीचे कर्नाटकामध्ये हे फुकाट ते फुकाट ते फुकाट सगळं फुकाट बंद पडलं आहे. म्हणजे काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या अगोदर एक आश्वासन देतो आणि निवडणुकीच्या नंतर ते पाळत नाही हे सिद्ध झाले. पण भाजपा मात्र एकदा योजना दिली तर ती योजना पुढची 5 राबवण्याचा प्रयत्न करते. लाडकी बहीण आहेच, परंतु त्याबरोबर पुढची 5 हे भारतीय जनता पार्टीने आणि मित्रपक्षाने आश्वासन दिलेलं आहे की शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे
एक रुपया सुद्धा घेणार नाही। आणखी एक योजना चांगली केली की मागचं जे शेतकऱ्यांचं बिल आहे ते आता शून्य बिल झालं आहे, ऑनलाईन दिसतंय, आणि आता मागचं फिटलं मिटलं झालं आहे। त्याच्यामुळं खूप मोठा भार जो शेतकऱ्याला म्हणजे बिलाचाही झालता आणि चक्रवाढ व्याजाचाही झालता, तर आता व्याजही नाही आणि बिलही नाही, 0% बिल झालेलं आहे। ती योजना चांगली आहे। केंद्र सरकारची कुसुम योजना होती माननीय मोदी साहेबांची, जी सौर पंपाच्या बाबतीतली होती, आता राज्य सरकारने सौर कृषी पंपाची योजना ऑनलाईन शेतकऱ्यांच्या विकासासाठीच्या योजना दिल्या गेल्या, महिलांसाठीच्या योजना आहेत, तरुणांच्या। तसं आष्टी मतदारसंघामध्ये पाहिलं तर आपण MIDCच्या अनुषंगाने खूप मोठा प्रश्न उपस्थित केला होतो, ऊसतोड मजूर या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होतात, त्या अनुषंगाने काय तुमच्याकडे असा रोडमॅप आहे, कशी ब्ल्यूप्रिंट तयार केली? हे बघा, आष्टीचे जे MIDC आहे त्याच्या सर्वेक्षणाचं निवेदन निघालेलं, ती माझ्याच पत्रावर सामंत साहेबांनी काढलेली आहे। आणि काय आहे की MIDC करायची आपण असं जे म्हणतो आहे, तर MIDCला पाणी पण लागतं, अगोदर पाणी आणणं महत्त्वाचं आहे। पाणीच नाही आणि MIDC करायची, कोण उद्योजक तिथे येणार आहेत? पाण्यासाठी अनेक वर्ष तुम्ही प्रयत्न करत होता, त्यात खोडा घालण्याचा कुणी नेमका प्रयत्न केला होता आणि नेमकं हे कसं रखडलं? पाणी मी आष्टीला 2.25 TMC पाणी आणलेलं आहे, 2.25 TMC वरती। त्या दोन्ही योजनाचा जनकही मी आहे आणि त्याच्या कम्प्लिटेशनमध्ये माझाच वाटा आहे। आता काय आहे की राज्य सरकारने जे कोकणामध्ये पश्चिम वाहिन्याचं जे पाहून जाणारं पाणी आहे ते आमच्या गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्याला दिलं आहे, ते जे 55 TMC पाणी मिळालं आहे त्यातलं निश्चितपणे आमच्या वाट्याला येणारा भूभाग जो आहे पाटोदा आणि शिरूर तालुक्याचा या मतदारसंघात, तो एकदा कॅल्क्युलेट करून त्याला जेवढं पाणी लागतं आहे आणि एक चांगल्या प्रकारचं स्टोरेज जर पाटोदा तालुक्यामध्ये केलं, शिरूर तालुक्यामध्ये तशा प्रकारचं स्टोरेज आहे, किंवा आणखी नवीन काहीतरी करून पाण्याचा प्रश्न मिटू शकतो दोन्ही तालुक्याचा। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 2.5 वर्ष सत्तेमध्ये तुम्ही देखील होता भाजपमध्ये, त्या कालावधीमध्ये निधी मिळत असताना व्यवस्थित पद्धतीने मिळाला का, नेमकं काय इथं भेदभाव वगैरे झाला का, नेमकं काय परिस्थिती महायुतीच्या? नाही नाही नाही, अत्यंत चांगल्या पद्धतीचा निधी मिळालेला आहे, बरं का? अरे बापरे, त्यांचं अंतर्गत असेल। तर माझं म्हणणं असं आहे की बाबा, निधी व्यवस्थितरित्या मिळालेला आहे, डेव्हलपमेंटही झालेलं आहे, आणि काय की चांगल्या म्हणजे सढळ हाताने सरकारने देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यामुळं हे सरकार पुन्हा एकदा येणार आहे। मात्र नेमकं काय आव्हान असेल मतदारांना एकंदरीत या मतदारसंघामध्ये? पंकजाताईची देखील तुमच्या प्रचारात सभा झाली, आता विरोधक अजितदादाची देखील प्रचारात सभा घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा विषय चालू आहे, धनंजय मुंडे असेल विरोधकांच्या, राष्ट्रवादीच्या त्यांच्या सभा होणार, कसं पाहता इकडे? बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा पक्ष आहे, तो बाकी सर्व ठिकाणी आमचा मित्र पक्ष आहे, परंतु आमच्या इथं मात्र तो शत्रुपक्ष झालेला आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निर्णय त्याचे राष्ट्रीय नेते अजितदादा आहे, बाकीचे त्यांचे पदाधिकारी आहेत, प्रदेशाध्यक्ष आहे, ते आहेत, ते त्यांचा निर्णय करतील ना, मी त्यांच्या निर्णयाबद्दल कसा बोलू शकतो? मात्र ते जर इथं आले तर काही वेगळा परिणाम होऊ शकतो, काही होऊ शकतं, किंवा तुम्ही एक भाषा बोलली होती की जर ते माझ्या विरोधात असा उमेदवार वकरत असतील तर मी घड्याळाच्या विरोधात प्रचार करतो। हे बघा, मी जो पत्ता फेकायचा तो मी फेकलेला आहे, परंतु त्याच्यावरती क्रियेला प्रतिक्रिया आलेली नाही, म्हणून वारंवार मी ते एकदा टाकलेला जो पत्ता आहे डावा तो परत मी या ठिकाणी उकरून काढणार नाही। आल्याच्या नंतर कोणी जर आलं इथं तर तिथून नंतर पाहू ना, आणि त्याला बोलायला लागतं काय? आजकाल लोकांच्यापर्यंत जायला लागतं काय? अमुकच ठिकाणी जावं, सभाच घ्यावी असं काय नसतं, साधं आपलं एक स्टेटमेंट तयार करून जरी व्हायरल केलं तरी आता सगळ्या लोकांच्यापर्यंत जातं। मात्र आष्टीमध्ये पहिलवानांची संख्या जास्त आहे, तसं पहिले तर आता इथं चौरंगी लढत होते, कशा पद्धतीचा तुमच्याकडे डाव आहे की जो डाव टाकून आता 23 तारखेला विजयाचं गणित बांधलं जाणार? माझ्याकडे सगळे डाव आहे आणि मला डाव वापरण्याची गरजच नाही, तेवढ्या ताकदीचे पहलवान मला समोर दिसतच नाही। हे जे आहेत, बांगडीचा डाव टाकायचा का दसरंग टाकायचा का टांग लावायची,
याच्यापैकी मला असं वाटतं समोर तेवढ्या ताकदीचे पहलवान नाही आहेत, हे बिगर डावाचेच 100% ह्यांच्या धुऱ्यावर होणार आहे, म्हणजे हे लवकरच पाठ लावणार आहे, त्याच्यामुळं कशाला विनाकारण काय करायचं, जेवढं कष्ट करायचं मायबाप जनतेच्या हातात आहे, मी बोलून काय होणार आहे, जनतेला जर वाटलं तरच त्यांचं पाडाव करेल, जनतेला वाटलं की माझा पाडाव करायचं तर माझा करेल, परंतु एकंदरीत जे चित्र दिसतंय जे 18 ते 22 ची तरुणाई आहे आणि वयस्कर माणसापर्यंत वडलधारे माणसांपर्यंत ज्येष्ठ नागरिकापर्यंत सर्वात अधिकची पसंती या मतदारसंघामध्ये मला वाटतं मलाच आहे, मला मिळते. महायुतीचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून कुणाला बघायला आवडेल आणि एकंदरीतच आज सगळ्या चर्चा चालू आहेत, कशा पद्धतीने ते चित्र असेल आणि मग मागच्या भाषणात देखील ताई म्हटल्या होत्या की आता राज्यामध्ये महत्त्वाची जबाबदारी मला घेऊन यायची, आता मी राज्याचे आमदार झालेले. हे पहा, राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण होणार तर ह्या एवढ्या लेवलचं बोलणाऱ्यापैकी तेवढी लायकी माझी आहे असं मला वाटत नाही. मी एका मतदारसंघाचा प्रतिनिधी आहे आणि राज्याचा मुख्यमंत्री ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकार, केंद्रीय पार्टी आहे आमची, नॅशनल पार्टी आहे ती, राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, हे तीन पक्ष एकत्र बसतील, त्या तीन पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसतील आणि हा निर्णय करतील. त्याच्यामुळं जाहीररित्या आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी अशा विषयावरती बोलावं असं मला काही वाटत. सरकार 100% यांनी यांच्या हाताने सरकार घालवलं, अहो काय परिस्थिती आहे यांची, एकाच्या गळ्यात हार घालत्यात, प्रवेश एकाचा, तिकीट दुसऱ्याला, एका ठिकाणी दोन दोन पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकाची उमेदवारी जाहीर करतो, उद्धव साहेबांचा पक्ष एका ठिकाणी जाहीर, काँग्रेस पक्षाच्या सुद्धा अमुक अमुक एवढ्याच जागा मला पाहिजे असं उद्धव साहेब म्हणताय, म्हणजे आघाडीमध्ये प्रचंड बिघाडी झालेली आहे आणि लोकसभेला त्यांच्या ज्या अधिकच्या जागा आल्या बहुतेक त्याचं डोक्यात जे वारं शिरलं होतं ते वारं त्यांच्या डोक्यातलं उतरलं नाही, त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं अनेक ठिकाणी उमेदवारांच्या बाबतीत चुका झालेल्या आहे, अनेक ठिकाणी त्यांची माणसं नाराज झालेली, या उलट महायुतीमध्ये नाराजी आपल्याला कमी दिसते आणि तीनही पक्ष माझा मतदारसंघ सोडतात, बाकीच्या ठिकाणी एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाताना दिसत आहे, तसं महाविकास आघाडी काही दिसत नाही आहे. माझ्या मते महाविकास आघाडी 100 ते 110 किंवा अंडर 100 सुद्धा येऊ शकते असं माझं ठाम मत. भाजपच्या किती जागा येतील? भाजपाच्या सर्वात जास्त जागा येतील, मागच्या वेळेस 105 आल्या होत्या, यावेळेस कदाचित 110 च्या वरती 120 पर्यंत सुद्धा आम्ही जाऊ शकतो. हे होते सुरेश धस यांनी महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये येईल आणि भाजपच्या सर्वात जास्त जागा येतील अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.